संबंधित प्रकारावर पोलीस प्रशासनाने व्यवस्थित लक्ष देऊन जर कारवाई केली नाही, सबळ आरोपी जे आहेत त्यांना त्वरित अटक आणि त्यांना मोकाच्या अंतर्गत कारवाई झाली नाही तर आम्ही उद्या सकाळी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू। ताई, आता जसं की कळतंय की तुमच्या भावाची प्रकृती आहे ती फारच चिंताजनक आहे, तर मग ह्याच्यावरती आपण काय सांगाल? याच्यावरती मला असंच सांगायचंय की जे काही प्रकरण झालं रस्त्यावरतून लोकांनी फिरायचं का नाही हा पहिला प्रश्न आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वयाचे 20 आणि 19 वर्षांमध्ये तुम्ही एवढी घाण आणि असं क्रूर नृत्य करता की ज्यांनी समोरचा माणूस किंवा तुम्ही समोरच्या फॅमिलीचा विचार करत नाही, आज माझा भाऊ नाही आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण हेच मी विचारेन। आपली पुढची भूमिका काय असणार आहे काका? मी माझी पुढची भूमिका अशी असं की ह्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्यांना भिवून लोकांनी असे बरेच लोकांची घरं बुडवली, गुंड लोक हे पोलिसांनी पकडलीच पाहिजेत आणि पोलिसांनी हे लक्ष दिलंच पाहिजे त्यांच्याकडे आणि पोलिसांनी यांचं एन्काउंटर केलंच पाहिजे यांनी आणि झालंच पाहिजे त्यांचं एन्काउंटर पोलिसांनी केलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांना असं थोडेफार पैसे बिसे सरकावले की असं लगेच सोडले, 3 महिना सोडले, 2 महिना सोडले, हे असलं झालं नाही पाहिजे आणि ही असली पैसे खाण्यापिणे यांनी बंद करावं असे माझे एवढंच सांगणे। कारण का आम्ही पोलिसांकडे बघतोय रक्षक म्हणून बघतोय, पण पोलीस आता भक्षक होत चालले तर मग आम्ही कोणावरती विश्वास ठेवायचा? जसं मग असं होईल की 19 आणि 20 वर्षाची मुलं रस्त्यावरती उतरत आहेत तर मग बाकीच्या लोकांना सुद्धा उतरावं लागेल। काकू, जसं की आता कळतंय की तुम्ही त्यांच्या मम्मी आहात, तर मग आपली काय भावना आहे आणि आपली पुढची भूमिका? न्याय मिळवून द्या फक्त, आणि ज्यांनी कुणी काय केले ना त्यांना शिक्षा द्या, पण फाशी पर्यंत गेले तरी चालेल, फाशी द्या त्यांना, त्या भाडकाव कोण आधी केले त्यांनी? मी त्याची बहीण आहे निखिल आखाडे, आणि काल रात्रीपासून त्याला हॉस्पिटलमध्ये इथे ऍडमिट केलेलं आहे। रात्री जेव्हा त्याला ऍडमिट केलं तेव्हापासून, म्हणजे सुरुवातीपासून त्याला जेव्हा आणलंय तेव्हापासून तो कोमात आहे, इथे पण आल्यापासून तो कोमात आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनिकेत म्हणून त्याचाच मित्र अनिकेत दूधभाते जो आहे त्याच्यावरती खूप सारा पोलिसांनी दबाव करून त्यांच्याकडून त्याला शिफ्ट करायचं होतं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, कारण का त्याच्या मेंदूला क्रॅक होता आणि तरी सुद्धा पोलिसांनी त्याला सोडलं नाही। कारण का खूप वेळा मी बघितलं की आंदेकरांचं जे नाव घेत होते ते पण खूप वेळा दाबलं गेलं आणि मला आता तरी तो नाही आहे असं डॉक्टर म्हणतायत, त्याची ब्रेन डेथ झालेली आहे। आणि माझी सगळ्यांकडे मनापासून इच्छा आहे की त्याला हा न्याय मिळलाच पाहिजे। अक्षरशः आंदेकरांची 20 आणि 21 वर्षाची मुलं येऊन मारतायत, म्हणजे आता इथून पुढे नक्की महाराष्ट्र कुठे जाणार आहे हे मलाही माहीत नाहीये, पण निदान 20 आणि 30 वर्षाची जी 20 आणि 21 वर्षाची मुलं आहेत त्यांनी तरी असे गुन्हे करू नयेत असं मी म्हणते, आणि मला माझ्या भावासाठी न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे।